हाय, गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि आत्ता झाले 10 o'clock. आज आम्ही खूप लेट उठलो आहे. थंडीमुळे इच्छाच होत नाही लवकर सकाळी उठायची. मी 6:30 पासून बेल लावते पण उठणंच होत नाही, आणि रोज बेल बंद करून टाकतो आणि 8:30-9 पर्यंत उठतो आहे. तर आज संडे, त्याच्यामुळे तर आज खूपच लेट उठलो आहे आम्ही सगळे. तीर्था पण 9:30 उठली. हाय तीर्थू, काही नाही, आजचा संडे स्पेशल असं काही नाही. आम्ही कुठे काही बाहेर पण नाही जाणार आहे, आज घरी स्पेंड करणार आहे फुल डे. ॲक्च्युली तो न्यू व्हायरस आला आहे, त्याच्यामुळे बाहेर पण पडण्याची कुठे इच्छा होत नाही. तर आता झालं आहे 10 o'clock आणि अजून आमचा ब्रेकफास्ट पण नाही आहे. तर आता मी ब्रेकफास्ट बनवते आणि मग लंच वगैरे आम्ही आज लेटच बनवू. तीर्थाला माझ्या फ्रेंडने मेकअपचं किट गिफ्ट केलं होतं, तर तीर्था आज मला त्याचा मेकअप करून देते. दे बाळ करून. तुला करते की मला करते तू? हां दे, मला कॉम्पॅक्ट लावून दे ना तू. ड्रायर, मी हेअर वॉश, लिपस्टिक नाही खा. खात नाही मी, फक्त लावते. हां दे लावून. व्हिडिओ मध्ये नको बघू. दे लावून. लिपस्टिक लावून झाली आहे. आता ब्रेकफास्ट करून झाला आहे. आता 11:30 झाले आहेत आणि आमच्यासाठी मी परत एक चहा ठेवला. थंडीमुळे थोडंसं चहा पिण्याची इच्छा जास्त होते, त्यामुळे मी परत चहा ठेवला. तो ताला बघायचं. हाय, वाव, न्यू बॅग. न्यू नाही, ती तर जुनीच बॅग आहे. जुनीच अल्डी बॅग. अल्डीमध्ये आज मी फ्लॉवर आणि वटाणाची भाजी बनवली. ती तुला हवं आहे का वटाणा? खा ना तू. हे घे, मी सोलून देते तुला. हे घे, तीर्थाला खूप आवडतात कच्ची वटाणे. हे घे बेटा, खा. अजून अंघोळ पण बाकी आहे आमची. हो ना ग तीर्थू, देऊ का तुला अजून? आता चहा पिते आणि लगेच लंच बनवते. आमचा लंच वगैरे पण झाला आणि भांडे वगैरे पण माझी घासून झाली आहे. घरातली सगळीच कामं माझी झाली आहे आणि तीर्थाला पण मी आत्ता जस्ट झोपवलं आहे. आज संडे, तर संडेला आमच्या इकडे भाजीपाला बाजार भरतो. तर आम्ही दर संडेला पूर्ण एका हफ्त्याचा भाजीपाला घेऊन येतो. तर भूषण आत्ताच भाजीपाला घेण्यासाठी गेले आहेत. भाजीपाला ठेवण्या अगोदर मी असं ठरवलं की आपण पहिले फ्रीज सगळा साफ करून घेऊ. तर हा फ्रीज मी दिवाळीच्या अगोदर साफ केला होता, पण दिवाळीवरून आल्यापासून मी हा फ्रीज काही साफ केलेला नाही आहे. मी महिन्यातून एकदा साफ करत असते नेहमीच, पण मला आल्यापासून काही टाईम नाही भेटला. तर माझं सुट्टी पण, तर आज फ्री होते, तर मी असं ठरवलं की आज आपण पूर्ण फ्रीज साफ करून घेऊ. मला दाखवते की मी माझा फ्रीज साफ कसा करते आणि तो ऑर्गनाईज कसा ठेवते. चला तर मग आता स्टार्ट करूया आपण. फ्रीज साफ करण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते की माझा फ्रीज किती मेसअप झालेला आहे. सगळं इकडे तिकडे ठेवलं गेलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी, खूपच खराब झाला तो. ऑलमोस्ट मी 1 month पासून साफ नव्हता केलेला तो. तुम्हाला मंथली साफ करावाच लागतो आहे. आणि तीर्था आहे, त्यामुळे तीर्था तर काय, मी काही ना काही काढत असते. हे बघा वरती सगळं. हे भूषणने कालच अंडी आणले आहेत एवढे. खूपच खराब झाला आहे, तर तो मी आता साफ करते. दाखवते मी तुम्हाला कसं साफ करते फ्रीज. फ्रीज पहिले मी बंद करून घेतलाय, बंद करून ठेवला फ्रीज. पहिले सगळं यातलं सामान बाहेर काढून घेते. चला तर मग वन बाय वन सगळं सामान काढते बाहेर. काढून घेते पहिले या साईडचं. तर मी सगळं या साईडचं सगळं सामान काढून घेतलंय. या साईडचं बाकीचं सामान मी नंतर काढेल. ही साईड पहिले क्लीन करून घेईल आणि नंतर मग बाकीचं क्लीन करेल. वन बाय वन सगळं एक एक क्लीन करते, नाही तर मग सगळा पसारा होतो. तर ह्या मॅट मी कुठून घेतलाय मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. ह्या मॅटचा फायदा असा होतो की याने ना काच जास्त खराब नाही होत आणि मग जास्त साफ करायला पण नाही लागत ह्या मॅटमुळे. तर या मॅट घेतलाय मी. हा फ्रीज पण मी आता 4-5 महिन्यापूर्वीच घेतलाय.
माझा पहिले सिंगल डोअरचा फ्रीज होता तर मला सामान वगैरे त्यात बसत नव्हतं, त्यामुळे मग मी हा डबल डोअरचा फ्रीज घेतला आहे. याला घेऊन मला 5-6 महिने झाले असतील. भरपूर सामान बसते यात आणि खूप फ्रेश वगैरे पण राहतं. 15 दिवस पण 15 दिवस भाजीपाला पण एकदम चांगला टवटवीत आणि फ्रेश राहतो. तर आता पहिले मी ही साईड क्लीन करून घेते, या मॅट पण क्लीन करून घेते. या मॅट मी अमेझॉनवरून घेतल्या होत्या, खूप चांगल्या म्हणजे या मॅट क्वालिटी पण खूप छान याची. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, तर आज बघू शकता तुम्ही, काहीच खराब नाही आहे. तर मॅटमुळे खूप फायदा होतो, काच एवढ्या जास्त खराब नाही होत, त्यामुळे मॅटचा तर मला खूप फायदा झालाय. तर काच पण मी क्लीन करून घेते. माझी काच साफ होऊन गेली, तर काच पण मी ते खूप फायदा ठेवते. सगळ्या काच माझ्या साफ करून झालाय. आता जो आतमधला पोर्शन असतो फ्रीजचा तो मी साफ करते. त्यात करण्यासाठी मी एक घरगुती लिक्विड बनवते, त्यातूनच मी तो फ्रीज साफ करते. साबण वगैरे काही युज नाही करत. त्याने जरी त्या लिक्विडने जरी फ्रीज साफ केलं तर एकदम स्वच्छ निघतं आणि काही डाग वगैरे असतील फ्रीजमध्ये तर ते पण निघून जातात. तर माझ्याकडे आज व्हिनेगर नाही आहे, त्यामुळे मी पाणी घेते. तर एक वाटी व्हिनेगर घेतलं, तर त्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आणि त्याने फ्रीज साफ करायचं. पण माझ्याकडे व्हिनेगर नाही आहे तर मी एक वाटी पाणी घेतलं आणि त्यात थोडं लिंबू पिळते. एक लिंबू पिळते मी त्यात, लिंबू आणि सोडा टाकते. तर लिंबूने होईल, लिंबू आणि सोडाचं मिक्स केलं ना मग ते व्हिनेगर टाईपच होतं. तर याने काय होईल की जे फ्रीजमध्ये जो स्मेल येतो तो पण येणार नाही आणि फ्रीज पण छान छान निघतं, याने छान साफ होतं फ्रीज. तर थोडासा सोडा टाकते, अंदाजेच टाकते 1 चमचा. तर हे लिक्विड बनवून झाले आणि आता ह्याच लिक्विडने मी फ्रीज आतून साफ करेल. तर मी जे लिक्विड बनवलंय त्या लिक्विडने मी सगळा फ्रीज आतून क्लीन करून घेते. याने खूप छान फ्रीज निघतो, तर नक्की बनवा तुम्ही हे लिक्विड घरच्या घरी. तर माझा फ्रीज वगैरे साफ करून झालाय, मी क्लोजली दाखवते तुम्हाला सगळं. जास्त खराब नव्हतं त्यामुळे मला काही एवढी पुसायला मेहनत नाही लागली. थोडा वेळ तो फ्रीज ओपनच ठेवायचा. तर फ्रीज कोरडा होतो तोपर्यंत मी हा ट्रे साफ करून घेते. आपण घासून घेते मी भाज्यांचा ट्रे पण चांगला कोरडा झाल्यावरच त्यात भाजीपाला ठेवायचा, नाही तर भाजीपाला खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ट्रे पण घासून घेतल्यानंतर तो चांगला कोरडा होऊ द्यायचा. ट्रे माझा साफ करून झालाय, तर आता मी हा उन्हात ठेवते थोडा वेळ सुकवायला. मी उन्हात सुकवायला ठेवलाय, तोपर्यंत मी या काच वगैरे पुसून त्या फ्रीज मध्ये ठेवून देते. फ्रीज पण आता कोरडा झाला असेल, तर या काच पण मी फ्रीजला लावून देते. सगळ्या काच माझ्या लावून झालाय. आता यात मी जे मॅट आहे त्या सगळ्या ठेवून देते. बघू शकता माझ्या मॅट वगैरे सगळ्या लावून झालाय. आता यात मी जे सगळे यातला जो सामान काढून ठेवलं होतं बाहेर ते सगळं लावून ठेवते. जे ट्रे, तर हे ट्रे पण मी अमेझॉनवरून घेतले, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. तर हे ट्रे पण खूप युजफुल आहे, खूप छान आहे, टफ आहे. आणि तर याच्यात मी जे रेग्युलर यूजला भाज्या लागतात ना, म्हणजे मिरच्या, आलं, काकडी, या गोष्टी आपल्याला लगेच लागतात, तर या गोष्टी आपल्याला लगेच भेटाव्या, तर म्हणून मग मी या ज्या आपल्याला डेली यूजला ज्या भाज्या लागतात ना त्या सगळ्या भाज्या मी या ट्रेनमध्ये ठेवल्या आहे. म्हणजे आपल्याला लगेच काढता येतं, तर सगळा ट्रे काढायची गरज नाही पडत, तर फक्त आपल्याला जी भाजी हवी ती डायरेक्ट काढता येते. तर हे ट्रे मी अमेझॉनवरून घेतले, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल जर तुम्हाला पण घ्यायची असेल. तर एका याच्यात टोमॅटो पण आपल्याला डेली लागतात, तर टोमॅटो पण मी या ट्रेमध्येच ठेवलेत, म्हणजे टोमॅटो पण आपल्याला लगेच काढता येतात. तर हे सगळे ट्रे मी फ्रीजला ठेवून देते पहिले. हा पण एक ट्रे, हा ट्रे मी शॉपमधून घेतला होता. तर यात मी डाळी असतात ज्या एक्स्ट्राचं, मी मंथली
म्हणजे मी 3 महिन्यातून किराणा घ्यायला जाते, तर 3 महिन्याचा मी एक खटी किराणा घेऊन ठेवते. तर ज्या एक्स्ट्राच्या डाळ वगैरे असतात त्या मी वरती नाही ठेवत, वरती ठेवलं की मग त्या खराब होतात, तर त्या मी फ्रीजला ठेवत असते. तर मी मुंबईला होते तेव्हापासून मला ती सवय लागली होती, मुंबईला दमट वातावरणामुळे ते खूप खराब व्हायचं ना, तर त्यामुळे मग मी ते सगळं माझा निम्मा किराणा फ्रीजमध्येच असायचा आणि तो खराब पण नव्हता होत. तर मला तीच सवय लागली आणि माझा पण निम्मा बराचसा किराणा मी फ्रीजमध्येच ठेवत असते, त्यामुळेच मी एवढा मोठा डबल डोअरचा फ्रीज घेतला आहे. तो माझ्या हाईटपेक्षा मोठा आहे थोडासा, तर हा फ्रीज घेतला आहे मी. त्यासाठीच किराणा वगैरे ठेवण्यासाठी जास्त यूज होतो माझा छोला वगैरेचा. तर यात मी ही एक्स्ट्राची मूग डाळ ठेवलेली आहे, परत हे छोले वगैरे उरलेले होते ते पण यात ठेवून दिलेले आहेत. हे पण मी तीन डबे डीमार्टमधून घेतले होते. तर ह्या 3 डब्यांमध्ये पण मी कडधान्य ठेवलेली आहेत, ते पण मी फ्रीजमध्ये ठेवते. वरती ते लवकर खराब होता, फ्रीजमध्ये खराब नाही होत. तर मी हे एक सारखे 3 डबे घेतले, तर हे पण मी ठेवून देते फ्रीजला. माझी बरीचशी कडधान्य तुम्हाला फ्रीजमध्येच दिसतील. कडधान्य म्हणजे मोस्टली एवढा यूज नाही होत आणि ते वरती राहिले की खूप खराब होतात, तर त्यामुळे मी ते फ्रीजमध्येच ठेवत असते. या पण बरण्या माझ्या कडधान्याच आहे, यात काही कुळी ते यात, तर या पण बरण्या यात ठेवून देते फ्रीजला. ठेवलंय मी ते वरती असलं की खराब होतं, मग फ्रीजमध्ये जेव्हा लागेल तेव्हा काढून घ्यायचं. यात मी जी रोजची डेली यूजची जी साय असते ती जमा करून ठेवते आणि नंतर मग याचं तूप बनवते. तर याचे पदार्थ सगळे या सेक्शनला ठेवते. या सेक्शनमध्ये सगळे कडधान्य वगैरे, या खालच्या सगळ्या सेक्शनमध्ये मग भाजीपाला वगैरे ठेवत असते. यात खोबरं आहे, हे खोबरं पण मी फ्रीजला ठेवते. तर हिवाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोबऱ्याला बुरशी वगैरे येते आणि स्मेल पण येतो, खूप खाऊट वगैरे होतात ते खोबरं. तर ते फ्रीजमध्ये ठेवले की मग ते खराब नाही होत, तर फ्रीजमध्ये पण ठेवल्यावर ते कडक होतात. तर मी काय करते, दोन वाट्या काढून ठेवते फ्रीजच्या बाहेर. 2 वाट्या मी काढून ठेवते, बर्निंगमध्ये ठेवते आणि मग ते जेव्हा मग ते कडक होत नाही, फक्त मग जेवढं आपल्याला गरजेचं हवं ना मग तेवढंच अगोदर काढून ठेवायचं. मग त्या 2 वाट्या संपल्या की मग नंतर यातून काढायचे आणि मग परत त्यात ठेवायचे. तर हे पण मी फ्रीजला ठेवते. माझा निम्मा किराणा तुम्हाला फ्रीजमध्येच दिसेल. आणि यात हे दिवाळीचं अनारसाचं पीठ होतं, तर आईने दिलं होतं ते पण मी ते फ्रीजलाच ठेवते. अनारसाचं पीठ पण वर्षभर काही खराब होत नाही जर आपण ते फ्रीजला ठेवलं तर. मग जेव्हा लागेल तेव्हा काढून घ्यायचं आणि त्याचं अनारसे बनवून परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीज अनारसाचं पीठ पण वर्षभर काही खराब होत नाही, आम्ही वर्षभर हे अनारसे खात असतो. हा जो सगळ्यात वरचा सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये चीज, बटर, चीजचे स्लाइस वगैरे असतात, जे दुधाचे वगैरे चीज वगैरेचे पदार्थ आहेत ते सगळे मी यात ठेवत असते. तर हे चीजचे क्यूब आणि हे बटर, तर हे सगळे मी इथे ठेवते. माझ्याकडे हे 3 बॉक्स आहे. हे 3 बॉक्स म्हणजे जेव्हा काही हॉटेलमधून काही पार्सल वगैरे मागवलं ना तेव्हा त्यावर हे मिळालेले हे बॉक्स. तर हे बॉक्सचा यूज मी कोथंबीर जे पालेभाज्या असतात त्यासाठी यूज करते हे बॉक्स. तर या बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगते कसं ठेवते मी. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कोथंबीर पालक वगैरे जर ठेवली तर तुमचे खराब पण नाही होणार. तर याखाली पण मी एक टिश्यू पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावर हे सगळी कोथंबीर ठेवून परत एक वरती टिश्यू पेपर ठेवला आणि नंतर हे पॅक करून घ्यायचं. तर टिश्यू पेपरने असं होतं की जे एक्स्ट्राचं मॉइश्चर असतं तर ते टिश्यू पेपर ॲबसॉर्ब करून घेतं आणि त्याच्यामुळे मग तुमची कोथंबीर पण लवकर खराब होत नाही. तर ही कोथंबीर माझी 15-20 दिवस तर नक्कीच जाते आणि ती खराब पण होत नाही. तर स्पेशली मी हे सगळे सांभाळून ठेवलेले मी हे बॉक्स आणि त्याचा यूज मी पालेभाज्यांसाठी करत असते. तर हे पण मी ठेवून देते इथे. तर सध्या तर फक्त यात कोथंबीर आहे आणि बाकीचे बॉक्स खाली आहेत. तर हे बॉक्स मी इथे ठेवून दिले. तर हे असं फ्रीज लावून झालं आहे माझं आता. आणि ज्या भाज्या आहेत त्या मी आता त्यासाठी मी या पिशव्या यूज करते. तर या पिशव्या पण मी ॲमेझॉनवरून घेतल्या आहेत. या मी 12 की 24 वगैरे घेतल्या होत्या ह्या अशा. तर या पिशव्यांमध्ये पण भाजीपाला ठेवला की मग तो टिकतो. आणि जर प्लॅस्टिकच्या पिशव्या यूज केला तर त्याचा स्मेल खूप लागतो, त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या शक्यतो भाजीपाल्यांना यूज नाही करायच्या. तुम्ही कापडी पिशव्या यूज करू शकतात किंवा या मग अशा जाळीच्या पिशव्या मिळतात त्या यूज करू शकतात. तर माझा सगळा भाजीपाला मी या पिशव्यांमध्ये ठेवते. आणि मग असं ट्रेमध्ये जर असं पिशव्यांमध्ये ठेवलं की मग आपल्याला जी भाजी हवी ती आपल्याला लगेच घेता येते.
तर त्यामुळे मी या पिशव्यांमध्ये मी भाजीपाला भरून ठेवते। तर भाजीपाला ठेवून झालाय, फ्रीजच्या ह्या सेक्शनमध्ये फ्रूट ठेवायला जागा आहे, तर यामध्ये मी सगळे फ्रूट्स ठेवत असते। हे फ्रूट्स पण नरम वगैरे पण नाही पडत, खराब पण नाही होत, भरपूर दिवस टिकतात हे। आणि इथे टेम्परेचर मेंटेन करायला हाय आणि लो तुम्ही टेम्परेचर मेंटेन करू शकता, की तुम्हाला हाय पाहिजे की लो पाहिजे। सध्या थंडी आहे त्यामुळे मी ते लोवरच ठेवलेलं आहे, त्यामुळे लोवरच ठेवलेलं आहे म्हणजे फ्रूट्स वगैरे खराब नाही होत। भाजीपाल्यांचं पण तसंच आहे, जर आपण खालचं भाजीपाल्यांचं पण तसंच आहे, जर खालच्या सेक्शनला ठेवलं तर फ्रूटला ठेवलं तर मग फ्रूटच्या साईडला करायचं टेम्परेचर। आणि यात सगळे व्हेजिटेबल्सच आहे, त्यामुळे मग मी हे व्हेजिटेबलच्या साईडला करून ठेवलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर त्यात व्हेजिटेबलसाठी जेवढं हवं तेवढं मेंटेन राहतं। साईडचं कसं ऑर्गनाईज ठेवते ते सांगते। हा पण सेक्शन आहे सगळा काढून, सगळे मसाले वगैरे काढून साफ करून मग क्लीन करते। तर या मॅटचे पण मी थोडे पीस काढून घेतले आहेत, आणि हे पीस पण मी या हे जे बॉक्स आहे कंटेनर या बॉक्समध्ये ठेवलेले आहे, त्यामुळे हे पण जास्त कंटेनर खराब नाही होत। तर हे ठेवलेले मी सगळ्यांमध्ये। आणि खालचं सेक्शन पण साफ करून चालाय, तर या सेक्शनला मी सगळे सॉसचे बॉटल वगैरे असतात त्या ठेवते। हे पायनॅपल क्रश आहे, केक वगैरे बनवते तर कधी त्यासाठी यूज करते मी पायनॅपल क्रश, पायनॅपल केक बनवायचा असेल तर। आणि हे सोडा बॉटल, तर सोडा बॉटलमध्ये आम्ही जेवण झाल्यानंतर फ्रेश लाईम सोडा बनवत असतो, तर त्यासाठी मग मला सोडा लागतो। तर हे सोड्याचे बॉटल्स, हे टोमॅटो सॉस। तर आता फक्त फ्रीजचा वरचा सेक्शनच बाकी साफ करायचा। मला इथे बेसन दिसेल, यात पण सगळे मी यामध्ये पण मी सगळे पीठ वगैरे ठेवलेले आहेत। यात रवा आहे, खाली पण बेसन आहे, थोडासा रवा आहे, तर हे ठेवलेले आहे सामान। आणि या साईडला सगळे शेजवान सॉस मेयोनीज वगैरे ठेवलेले आहेत, पनीरचे रॅप वगैरे बनवण्यासाठी वगैरे लागतात ते। तर या साईडला ठेवलेले पास्ता वगैरेसाठीचे, वरती सगळे सॉस आहे, चिली टोमॅटो रेड सॉस हे सगळे ठेवलेले इथे। तर हा सेक्शन पण क्लीन करून घेऊ आपण। काचेच्या बाउलमध्ये ठेवले आहेत, आणि हे पण मी फ्रीजलाच ठेवते। तर हा सेक्शन झाला आहे सगळा पूर्ण, सगळं लावून झालंय मीठ। यामध्ये बर्फाचा येतो, यामध्ये जर आपल्याला बर्फ बनवायचा असेल तर यात बनवतात। तर आता इकडचं क्लीन करून घेते। Thank you.
या ड्राई ईस्ट हे सगळे एवढे जेम्सचे पॅकेट आहे. हे सगळे तीर्थाचे आहे पण मी तीर्थाला काही एवढे सगळे नाही देत. तीर्थाला पीस असं मागेल तर तसे दोन दोन तीन तीन तिला यातून काढून देते. तर हे आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहिती की तीर्थाला जेम्स आवडतं म्हणून त्यांनी सगळ्यांनी ती तीर्थाला हे जेम्सचे पॅकेट आणलेले ते जर मी असेच सगळे ठेवून दिलेले होते. तर तीर्थाला यातून मग मी एक एक दोन दोन काढून देते. माझं सगळं फ्रीज क्लीन आणि ऑर्गनाईज करून झालंय तर मी तुम्हाला दाखवते. आय होप तुम्हाला माझा आजचा फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. तिथे मी माझे लाईव्ह स्टोरी, लाईव्ह अपडेट टाकत असते तर तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्रामचा आय डी मी इथे मेन्शन करून देईल तर तुम्ही तिथे पण मला फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं अजूनही तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.